नमस्कार तुम्हाला जर का तुमचे वजन कमी करायचे असेल पचनशक्ती वाढवायची असेल आणि ऍसिडिटीचं प्रमाण हे जास्त झालं असेल तर अशा वेळेस ओव्यापासून एकदम छान असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही ओव्यापासून वेगवेगळा पदार्थ बनवला तर असेलच पण माझ्या पद्धतीने ओव्याचा पदार्थ नक्कीच असा बनून बघा नेहमीच असाच बनवाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी ओवा पाऊन वाटी तीड आणि त्याच्या कमी म्हणजे अर्धी वाटी आपल्याला बळीशोप घ्यायची आहे फक्त हे तीन साहित्य आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर घेतलेले साहित्य आपल्याला प्लेटमध्ये टाकायचे आहे तर ओवा वगैरे सगळं हे जे साहित्य आहे ते, ते स्वच्छ निवडून घेतलेलं आहे तर हे जे साहित्य घेतलेले आहे तुम्ही थोड्याशा कमी अधिक प्रमाणामध्येही घेऊ शकतात किंवा मी जे प्रमाण तुम्हाला दाखवलेले आहे ते अगदी योग्य आहे पांढरे तीळ टाकलेले आहे त्यानंतर बडीशोप ही टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सेंदा मीठ तर सेंदा मीठ हे अशा प्रकारे वळीच्या स्वरूपामध्ये मिळत असते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर ह्या मिठाची आपल्याला पावडर करायची आहे तर एखादी ठेचणीने हे ठेचून घ्यायचं आहे म्हणजे कुटून घेतलेलं आहे मीठ तर साधारण हे पोहे खाण्याच्या चमचाने एक चमचा आहे मी तुम्हाला पोहे खाण्याच्या चमचाने आता हे मीठ मोजून सुद्धा दाखवते आपल्याला जास्त प्रमाणातही मीठ घ्यायचं नाहीये तर एक चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा हळद घ्यायची आहे आणि पाव चमचा मीठ घ्यायचा आहे तर मीठ जे आपण हे जे आहे रेग्युलर जे खातो तेच मीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाणही आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्या आणि तीन ते चार चमचे एवढंच घ्यायचं आहे त्यानंतर घेतलेले साहित्य जे आहे ते पाण्यामध्ये विरगळून घ्यायचे आहे मीठ आपण हे कुठून घेतलेलं आहे तर जे मीठ आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आहे तर जोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे तोपर्यंत मीठ हे विरघडणार नाही तुम्ही पाहू शकतात आता संपूर्ण घेतलेले मीठ पूर्णपणे विरघडलेले आहे पूर्ण लिक्विड झालेलं आहे अशा प्रकारे आता हे जे आपण तीळ शोप आणि ओवा घेतलेला आहे त्यामध्ये हे मिठाचं पाणी आणि हळदीचं पाणी अशा प्रकारे टाकायचं ताका आहे तर हे जे पाणी टाकून घेतल्यानंतर हातानेच व्यवस्थित असं हे मिक्स होते तर म्हणून हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे एक प्रकारे पूर्ण हे जे आपण तीळ ओवा आणि शोक घेतलेली आहे ते या पाण्याने ओली करून घ्यायची आहे तर या पदार्थामध्ये आपण ओव्याचा जास्त प्रमाणामध्ये वापर केलेला आहे कारण आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला ताप घसादुखी असे भरपूर आजार हे येत असतात तर ओव्या खाल्ल्यामुळे हे जे आजार आहेत ते कमी होतात कारण ओवा जो आहे तो उष्ण आहे आणि त्यासोबतच ओव्याचे सेवन केल्यामुळे आपले जे वेट आहे जे वजन आहे ते सुद्धा कमी होते तर ओव्या खाणे हे लहानपासून मोठ्यांपर्यंत खूपच असा उपयुक्त आहे महिलांसाठी तर ओवा हा एक रामबाण उपायच आहे तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे जे आपण मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे ते या तिघ साहित्यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्णपणे हे जे आहे छान असा ओला झालेला आहे ओवा तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त असा जास्त ओला सुद्धा झालेला नाही नेस्त असं पूर्ण जे हळदीचं मिठाचं पाणी ते ते शोप। शोप आहे ते पूर्णपणे ओव्याला लागलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये वापरलेले आहे शोप शोप जे आहे ते पचनशक्ती वाढवायचं काम करते आणि ॲसिडिटीसुद्धा कमी होत असते शोपमुळे तर म्हणून आपल्याला नक्कीच शोपचा सुद्धा वापर करायचा आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण छान असं हे जे पाणी आहे लाग लागलेलं आहे असं छान कोरडा असा, असा ओलसर थोडासा ओला झालेला आहे हा ओवा त्यानंतर काय करायचं तर एक गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्या कढईमध्ये हे जे ओवा तीड आणि हे जे साहित्य घेतलेलं आहे ते संपूर्ण टाकायचं आहे गॅसची फ्लेम चालू आहे गॅस मात्र कमी ते मिडियम ठेवायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये तिसरं साहित्य जे वापरलेलं आहे ते तीड तीळ म्हणजे उष्ण असते सध्या हिवाळा आहे आणि तीडमुळे ओव्याचा जो तिखटपणा असतो तो, तो सुद्धा चवीला लागत नाही आणि छान अशी ही जी आपण मुखवास करणार आहोत तो चवीला छान लागतो तर तुम्ही पाहू शकतात असं तीन ते चार मिनटं हे परतून घेतल्यानंतर असं कोरडंसुद्धा झालेलं नाही पण असं थोडं प्रमाणामध्ये ओलचर आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि पाच मिनटं असंच राहू द्यायचं आहे पाच मिनटानंतर पाहूया आता जो आहे कुरकुरीतपणा आलेला आहे असं ह्या मुखवासाला पण एकदमसुद्धा नाही तर आणखी पण पन, पूर्णपणे नक्कीच कोरड झालेलं आहे त्यानंतर पुन्हा पाच मिनटानंतर आपल्याला गॅस चालू करायचं आहे आणि आता एखाद दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आताही आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते कमी ते मिडियमच ठेवायची आहे आता फक्त आपल्याला दोन मिनटं जे आहे ते परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो ओवा आहे तो खाऊन पाहायचा आहे तुम्ही पाहू शकतात आता जो रंग आहे तो ओव्याचा बदललेला सुद्धा आहे आणि एकदम असा मोकळा सुटसुटीत हा जो ओवा तीळ आहे आपण घेतलेलं साहित्य ते झालेलं आहे आणि छान असा याला खमंग सुगंध सुद्धा घरामध्ये दरवडलेला आहे तर आता हा जो ओवा आहे थोडासा तोंडामध्ये टाकून पाहायचा आहे म्हणजे अगदी परफेक्ट झालेला आहे की नाही झालेला आहे एकदम छान असा कुरकुरीत हा ओवा आणि तीळ झालेला आहे आता ही जी रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट झालेली आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हा जो ओवा वगैरे हा जो आपण मुफवास करून घेतलेला आहे तो प्लेटमध्ये काढायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता किती इझी ही रेसिपी आहे ना रेसिपी नक्कीच तुम्ही बनवून पहा खूपच अशी पचनशक्ती वाढवणारी त्यासोबतच वजन कमी करणारी आणि ॲसिडिटीही कमी करणारी घरातील असलेल्या मोजक्या ही मुखवासाची रेसिपी आपण तयार केलेली आहे तर तुम्ही देखील नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सर्वांनाच आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद